माझं नाव मोहित गोपाल पाटील, राहणार खडकदेवडा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. आम्ही मागच्या जशी कपाशी आली घरात तसं कपाशी घरात ठेवली आहे व घर छोटं असल्यामुळे राहायला बी ह्याच घरात आणि कपाशी पण ह्याच घरात. 3 महिन्यापासून कपाशी विकायची होती पण भाव कमी असल्यामुळे कपाशी काही विकली नाही. त्यामुळे खूप ती कपाशी भरपूर दिवसांनी घरात असल्यामुळे अंगाला खास सुटते व मोठमोठ्या लाल कलरच्या गाठा होता आणि अंग खासतं. त्यामुळे घरातही सर्वांना प्रॉब्लेम आहे आणि लहान मुलं वगैरे सर्वांना अंगाला एकदम खाज येते आणि कपाशीचा भाव वाढत नाही आहे. 3 महिन्यापासून कपाशी द्यायचा प्रयत्न करतो आहे पण भावच वाढत नाही. आज उद्या परवामध्ये वाढेल बुवा म्हणून या आशेने आम्ही 3 महिन्यापासून वेट करतो आहे कपाशीचा भाव वाढेल पण अजूनही काही वाढत नाही, उलट कमी होतो आहे. तरी महाराष्ट्र शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं व कपाशीचा भाव वाढवण्याचा प्रयत्न करावा. मी विश्वासानंद पाटील, राहणार खडकदेवळा, तालुका पाचोरा. मी एक शेतकरी म्हणून शासन दरबारी एवढीच विनंती करतो की प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक घरामध्ये कपाशी ही शेतकऱ्याच्या घरातच असते. ज्या घरात राहतो, झोपतो, खातो, पितो त्याच घरात कपाशी असते. आणि ह्यावर्षी तर कपाशी एकदम अतिशय वाईट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण ह्या वर्षी कपाशीवर कुठल्या तर प्रकाराची किड्यांनी व त्या मच्छरांनी अशी थैमान घातलेली आहे. त्या डास मच्छरांमुळे कपाशीवर असणारा डास मच्छरांचा प्रादुर्भाव हा माणसांवर, घरात असणाऱ्या सर्वांवर, सर्वांच्या शरीरावर होत आहे. नेमकं होत असं आहे की प्रत्येकाच्या शरीरावर डाग, पुटकळ्या, चट्टे, पट्टे असं पळत आहे आणि प्रत्येकाला खाजरं असं सुरू झालेलं आहे. म्हणून 3 ते 3.5 महिन्यापासून आम्ही हा त्रास शेतकरी म्हणून सहन करत आहे. सहन करण्याचं कारण एवढंच की बाजारपेठेमध्ये कपाशीला अजिबात भाव नसल्या कारणाने आमची कपाशी ही घरातच पडलेली आहे. म्हणून आमची शासन दरबारी एवढीच विनंती आहे की जो पडलेला माल
ह्या मालाला जर आपण काहीतरी योग्य तो 10 ते 11 हजार भाव जर मिळाला तर आम्ही शेतकरी लवकरात लवकर ह्या कपाशीला मार्केटमध्ये विकून मोकळे होऊ, जेणेकरून आम्ही ह्या रोगराईला खूप मोठ्या प्रकारात कंटाळलेलो आहो। म्हणून माझी शासन दरबारी शासनाला व केंद्र सरकारला हीच विनंती आहे की लवकरात लवकर याची कपाशी कॉटन कपाशीची विल्हेवाट लावावी व योग्य तो शेतकऱ्याला भाव द्यावा व आम्हाला रोगराईपासून मुक्त करावे, एवढीच मी माझ्या गावाच्या वतीने विनंती करतो। माझं नाव किशोर भालचंद्र पाटील, राहणार मुक्काम पोस्ट खडकदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव। माझी समस्या एकच आहे, आमचा कापूस कधी विकला गेला नाही, कधींचा पडलेला आहे, त्याला भाव नसल्यामुळे भरपूर दिवस पडलेले अडचणीत आलेला आहे शेतकरी। हे शासनाने दखल घेतली पाहिजे, त्याला खास सुट्टे, परंतु त्वचारोग होण्याची संबंध हे परत 10 रुपये क्विंटल वेचायला लागलेला आहे। बी मटेरियलचे थैले माग्या झाले असल्यामुळे काय भाव विकायचा काय आम्हाला, ते आम्ही त्या आशाने बसलेलो आहे। हे शासनाने दखल घेतली पाहिजे आणि काही गोष्टी भरपूर माल पडलेला आहे लोकांचा, शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे काय भाव द्यायचा काय नाही काही सुचतच नाही, त्याच्यामुळे असा खाजरं सुटलं आहे आणि घरात की दुसऱ्याकडे भरायला जागा नसल्यामुळे हे शासनाने हमी भाव दिला पाहिजे काहीतरी चांगला। त्यांनी